मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील. सतेज पाटलांचा शिंदे सरकारला इशारा. शिवसेना फोडल्यानंतर भाजपशी युती करून सरकार स्थापन केलेल्या राज्यातील शिंदे सरकारचा अजूनही विस्तार झालेला नाही. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 वेळा दिल्ली दौरा करूनही मंत्रिमंडळ विस्तारावर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आता विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार सतेज पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील असा इशारा दिलाय. किमान दोन्हीही गटाचे 4-5 मंत्री करा, प्रशासकीय बदल्या अडकल्या आहेत, अनेक कामे प्रलंबित असल्याचं ते म्हणाले. गोव्यासारखं महाराष्ट्रासारखं राज्यात फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार चालवू शकत नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चिंताजनक असल्याचं ते म्हणाले आहेत. अशी कधी चर्चा झालेलं माझ्या आठवण्यात नाही आहे, परंतु राज्य सरकारनं 50% वाटा द्यायचं असेल तर आम्ही निश्चितपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटू आणि त्या पद्धतीची विनंती करू. कारण की सुरेश प्रभू साहेब असताना कोल्हापूर टू वेबेवाडी याचा सर्वे झाला, DPR तयार झाला, सगळ्या गोष्टी पुढे गेल्या. मग का थांबल्या हे मला माहित नाही, परंतु त्यामध्ये राज्य सरकारने काय वाटा घ्यायचा असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निश्चितपणे सरकारला विनंती करू. काही कायमचे बंद करण्यात आले आहेत, जे 5-6 रेल्वे आहेत ते अद्याप सुरू झाले आहेत. मात्र या ज्या वेळेस पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेस चंद्रकांत दादा म्हणले होते की आमचा उमेदवार तर निवडून आला तर आम्ही याचा पाठपुरावा करून सर्व रेल्वे चालू करू. आता तर त्यांची सत्ता आली पूर्ण. मला ते मध्यंतरी त्या संदर्भात देखील आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो, त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी वेटिंग पिरियड नाही आहे, एवढा वेटिंग लिस्ट नाही आहे, या कारणास्तव या रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं. आणि त्यांना सांगितलं की कोविड संपलेला आता पुन्हा लोकांची इच्छा आहे ट्रेननं प्रवास करायची. आणि मग सरकारलाही राज्य शासनालाही आम्ही विनंती करू की बाबा या संदर्भात लक्ष घालावं, केंद्रालाही विनंती करू की या संदर्भात लक्ष घालावं आणि ज्या रेल्वे कोल्हापुरातून बंद होत्या त्या लवकरात लवकर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.